नमस्कार विद्यार्थी मित्रो, द युनिक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 16 जून 2024 रोजी होणाऱ्या कंबाईनच्या पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने द युनिक अकॅडमीने सराव परीक्षेचं आयोजन केलेलं आहे. यातील पहिली सराव परीक्षा ही सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत ठेवण्यात आलेली आहे. या आठवड्यामध्ये युनिक अकॅडमीच्या ॲपवरती जाऊन ही टेस्ट सिरीज महाराष्ट्रातील कुठल्याही विद्यार्थ्याला मोफत स्वरूपामध्ये सोडवता येणार आहे. याचं वैशिष्ट्य हे आहे की लेखी स्वरूपात ही स्पष्टीकरण या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. याशिवाय या क्षेत्रातील तज्ज्ञ प्राध्यापकांमार्फत यांचा व्हिडिओ रेकॉर्डिंग ही आपल्याला ॲपवरती उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, जेणेकरून सराव पेपर सोडवल्यानंतर त्या एक तासात झालेल्या चुका असतील किंवा कॉन्फिडन्सली तुमची उत्तर बरोबर असतील ह्याला एक परामर्श मिळावा या दृष्टिकोनातून या व्हिडिओचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ही टेस्ट सिरीज द युनिक अकॅडमीच्या पुणे ब्रँचसह महाराष्ट्रातील तमाम सर्व ब्रँचेसवरती ऑफलाईन स्वरूपामध्येही आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आपल्याला सांगणं याच्यासाठी आहे की 2023 पासून कंबाईन संयुक्त पूर्वपरीक्षेच्या पॅटर्नमध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे. काठिण्य पातळीमध्ये तो बदल करण्यात आलेला आहे. जाणीवपूर्वक ही टेस्ट सिरीज आपल्याला उपलब्ध करून देत असताना आयोगाचा या पॅटर्नचा विचार, या स्वरूपाचा विचार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. हा पॅटर्न डोळ्यासमोर ठेवून, प्रश्नांचं स्वरूप डोळ्यासमोर ठेवून या क्षेत्रात किमान 10 ते 15 वर्षापेक्षा जास्त कार्यरत असलेल्याच प्राध्यापकांमार्फत, प्रत्येक विषय तज्ज्ञामार्फतच ही हे प्रश्न तयार करून घेतले गेलेले आहेत. साधारणतः या 14 टेस्टच्या माध्यमातून, म्हणजे 14 टेस्टपैकी 4 टेस्ट ह्या विषयनिहाय स्वरूपाच्या आहेत, तर 10 टेस्ट ह्या आयोगाच्या पॅटर्नप्रमाणे नियोजित करण्यात आलेले आहेत. जवळपास 1400 प्रश्न तुम्हाला देत असताना हाच विचार केलेला आहे. इथं आणखी एक सगळ्यात महत्त्वाची बाब तुमच्यापुढे स्पष्ट करायची आहे, आम्ही आयोग नाही आहे. याचा अर्थ आपण समजून घेणं गरजेचं आहे. आम्ही आयोग नाही याचा अर्थ आम्ही आयोगाशी कम्पीट करत नाही आहे, किंवा आम्ही घेतलेल्या टेस्ट सिरीजमधून जशाच तसे प्रश्न आयोगाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये येतील असं नाही आहे. तर जाणीवपूर्वक आम्ही सराव करून घेतो. सरावाचा अंतिम हेतू हाच आहे की अंतिम स्तरापर्यंत, म्हणजे 16 जूनच्या परीक्षेपर्यंत तुम्ही तयारी करत असलं पाहिजे आणि तुम्ही टेस्ट सिरीज देत असताना हे तुमच्या लक्षात आलं गेलं पाहिजे की आपला आणखी कुठलाही एरिया अभ्यासाचा राहिला आहे का. हा हेतू या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रत्येक प्राध्यापकांनी प्रश्न तयार करत असताना विचारात घेतलेला आहे, म्हणजे जेणेकरून आम्हाला तुम्हाला जाणीव करून द्यावायची आहे की या टॉपिकचा अजून तुमचा अभ्यास झालेला नसेल तर परीक्षेपूर्वी तो तुम्ही अभ्यास करावा. हाच उचित हेतू या सराव पेपरचा आहे. तर महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना ही विनंती आहे की 16 जूनची येणारी परीक्षा ही त्याच पद्धतीनं फ्रेमवर्क आयोगामार्फत केली जाणार आहे. काठिण्य पातळी दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. अभ्यासाशिवाय, सरावाशिवाय तरणोपाय नाही हा भाग विचारात घेता सर्वांनी ह्या टेस्ट सिरीजचा फायदा घ्यावा. ही टेस्ट सिरीज ऑनलाईन स्वरूपात ॲपवरती तरी उपलब्ध आहेत. युनिक अकॅडमीची मुख्य शाखा, शिरोळी रोडची शाखा, संचेती प्रिमायसेस आणि नारायणपेठेमध्ये नवीन सुरू केलेल्या प्रिमायसेसमध्ये प्रत्यक्षात जाऊन तुम्हाला रजिस्टर करता येईल आणि इथं खाली दिलेल्या नंबरवरती तुमची शंका निरसन करून घेता येईल आणि ॲपवरती गेल्यानंतरही तुम्हाला डिटेल माहिती उपलब्ध होईल. धन्यवाद.